शहापूर तालुक्यातील वासिन पूर्व भागात चर्चच्या समोर मुख्य रस्त्यावर मोठे तळे साचले असून गेल्या 2 दिवसांपासून चालू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचलेले आहे. मुख्य रस्त्यावरच पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा होत असून आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना हा त्रास होत असून ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पाऊस झाले, खड्डे काय भरत नाही आणि रोड काय होत नाही, याच्यामुळे आमच्या गाड्यांना पण खूप खर्च आहेत. किती वर्ष झाले असं हा त्रास? किती वर्षापासून आहे? 4 ते 5 वर्षापासून. 4 ते 5 वर्षापासून आहे. आणि किती फुटापर्यंत पाणी असतो? हा जवळजवळ 1.5 फुटापर्यंत. 1.5-2 फुटापर्यंत पाणी, त्यामुळे गाड्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. दरवर्षी पावसाचं पाणी, गटारीचं पाणी, गटार बंदिस्त नसल्यामुळे इथे रोडाचं पाणी, सगळं घरामध्ये साहित्य, सगळ्यांची नुकसानी होते. याबाबत मी पंचायत समिती, ग्रामपंचायत सगळ्यांना तक्रार देऊन सुद्धा याच्याबद्दल काही म्हणजे न्याय निवाडा झाला नाही. आणि ही मोरी छोटी आहे आणि पाणी रोडावर येते आणि बराचसा रहदारीचा रोड आहे, पण कोणी लक्ष घालत नाही. त्याच्यामुळे कृपया किती वर्षापासून पाणी आत म्हणजे येते? जवळजवळ 5-6 वर्षापासून हा प्रसंग आहे. 5-6 वर्ष तुम्ही ग्रामपंचायत फेऱ्या मारताय, पंचायत म्हणजे कोणती कारवाई आतापर्यंत केली का? हो, सगळ्यांना अर्ज दिले पण काही नाही, थोडस आपण फाचून माजून. कोणत्याही प्रकारचं नियोजन नाहीये, म्हणजे हा दरवर्षी प्रमाणे पाणी येतो आणि दरवर्षी लोकांच्या गाड्या बंद पडतात. ते बिचारे जे महिला बसलेली असते तिला खाली उतरून मग दरवर्षी हा गरम पाणी येतो. आज हा तुम्ही यावर्षी जो कंपाऊंड बांधला याच्यापासून काही फरक काही पडले नाही? काही नाही, उलट त्याच्यामुळे असं बघा, तुम्ही उभे तिथं सुद्धा पाणी आहे. एक तर रेल्वेची गटर सरळ न्यायची आणि ही गटर बंदिस्त करायची किंवा तिला कठडला मारायचा. मग आतापर्यंत सरपंच, उपसरपंच कोणी येऊन गेलेले आहेत की तुमच्या तक्रारीनुसार? तक्रारीनुसार कोणीच म्हणजे आलेलं नाही, फक्त ते दुसऱ्या कोणाला सांगतात करतो आणि करतो आणि पाऊस जाऊ द्या, जोराचा पाऊस येऊ द्या, असे सांगतो. म्हणजे उडवाडवीची एक प्रकारची उडवाडवीची उत्तर तुम्हाला देते? उडवाडवीची उत्तर देते सगळे. हा जो प्रकार आहे आणि या पाण्यामुळं आज या काकांच्या घरामध्ये 2 फुटापर्यंत पाणी चढलंय आणि संपूर्ण कुटुंब आज संपूर्ण त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी व्यस्त आहे. संपूर्ण घराचं फर्निचरचं नुकसान, सामानांचं नुकसान आणि हया कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळं हा प्रकार दरवर्षी उद्भवतो. आम्ही तर दरवर्षी हाच प्रकार अनुभवतो आहे, पण याच्यावरती कुठली सुधारणा झालेली नाही आहे. रेल्वेचे हात बाजूला झटकते की आमचं पाणी नाही आहे, पण रेल्वे कॉलनीचं सुद्धा पाणी ह्यात सोडलेलं आहे. पण ते आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना सांगून काही फायदा नाही आहे, कारण ते करतच नाही आहेत या ठिकाणी, कारण हे रेल्वेची हद्द पडते. साधारणतः किती वर्ष आली या पाण्याला? या पाण्याला काय 10 वर्षाच्या पूर्वी अगोदर बरेच कुटुंब राहून गेले, त्यांना तुम्ही संपर्क साधला, तुम्हाला त्याची स्वतः सत्य परिस्थिती तुम्हाला स्वतः कथन करून सांगतील. समोरच्या घरामध्ये पण बघा, संपूर्ण त्या ताई बघा, संपूर्ण पाणी काढण्यामध्ये व्यस्त आहे, पाणी काढण्यामध्ये व्यस्त आहे. संपूर्ण घराला पाण्याचा वेळ आहे, कुठल्याही प्रकारचं कसलंही नियोजन नाही या ठिकाणी, गटारीचं नाही, पाण्याचं जाण्याचंही नियोजन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं नाही आहे. दुपारी जेव्हा सोशल मीडियावरती आम्ही वासिनकर या ग्रुपवरती जेव्हा दानके साहेबांनी हा विषय मांडला आणि तात्काळ सहकार्याची भूमिका म्हणून एक जागरूक नगरसेवक म्हणून शेळके सर या स्वतः ठिकाणी सांगितलं की आम्ही संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी हजर राहतोय, काय असेल आपण त्या ठिकाणी उभं राहून त्यासाठी नियोजन करूया आणि काहीतरी तोडगा काढूया म्हणून स्वतः ते हजर आहेत. त्याबद्दल पुढचं ते बोलते साहेब. किती वेळा हा प्रश्न तुम्ही ग्रामपंचायत मांडले, ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये मांडलेला आहे हा प्रश्न? जवळजवळ बऱ्याच वेळा आम्ही मांडलेला आहे आणि आत्ताही त्या काकांची प्रत्यक्ष मी बघितली परिस्थिती, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. पण मी उद्या त्यांचा प्रॉब्लेम शक्यतो जेवढ्यात लवकरात लवकर सोडायचा प्रयत्न करेल. आज मीडियाद्वारे, व्हॉट्सअपद्वारे कैलास साहेबांनी चर्चा केली, त्यावर मी तात्काळ हा वार्ड माझा नसताना सुद्धा एक जागरूक नगरच्या पेक्षा एक जागरूक नागरिक म्हणून त्यांची समस्या सोडवण्याचा, मी जरी ग्रामपंचायतीने केलं तर स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी मी त्यांचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन.